नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण शाहरुख खानचा सिनेमा पठाण हा सिनेमा OTT वर रिलीज होणार आहे याबद्दल या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे मी। गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे। या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केलेले आहे। या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आणि कमाई करण्यात एक्सपर्ट असलेला हा चित्रपट ठरलेला आहे। हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरलेला आहे। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला। पठाण हा चित्रपट शाहरुख खानच्या करिअर मधील सर्वात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे। या चित्रपटाने बाहुबलीचा रेकॉर्ड देखील तोडलेला आहे। पठाण चित्रपटाची ओपनिंग डेला 100 कोटीची कमाई करत सर्वात मोठा धक्का दिलेला होता लोकांना। त्या चित्रपटाची तुफान अशी कामगिरी पाहून लोकही चकित झाले होते। मुळात म्हणजे या पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच बॉलिवूड चित्रपट सतत फ्लॉप जात होती। दुसरीकडे साऊथच्या चित्रपटाचा धमाका चाललेला होता। या दरम्यान या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननी आपली बाजी मांडलेली आणि तो या बाजीमध्ये जिंकलेला आहे। आता हा बॉक्स ऑफिसचा धमाका केल्यानंतर या चित्रपटाचा धमाल OTT वरही आपण पाहू शकतो। आणि हा चित्रपट कोणत्या OTT वर येणार आहे याबद्दल आपण बोलू। आता हा चित्रपट ज्या लोकांनी पाहिलेला नाही थिएटरमध्ये त्यांच्यासाठी ही वार्ता आहे। हा चित्रपट आता आपण अमेझॉन वर पाहू शकतो। तुम्ही आता अमेझॉन वर 22 मार्चला लागणार आहे। 22 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होतोय अमेझॉन वर OTT वर। आपण हा OTT वर पाहू शकतो हा पठाण चित्रपट। पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 56 दिवस पुरे झालेले आहे। आता 56 दिवसानंतर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घर बसल्या पाहता येणार आहे। एका मीडिया रिपोर्ट नुसार पठाण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की पठाण मध्ये काही डिलीट केलेले सीन देखील OTT वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे। चित्रपटाने भारतामध्ये तब्बल 500 कोटीहून जास्तची कमाई केलेली आहे आणि विश्वामध्ये कमाई केली 1000 कोटीहून जास्तची कमाई दिली आहे।